सगळ्यांना या ठिकाणी बरोबर घेऊन ही बँक अशाच पद्धतीने पुढे नेत असताना मोठ्या काळात जवळपास बिनविरोध होत असताना थोडंफार मागं पुढे असं काही गोष्टी होत्या देखील पत्रकारांनी सांगितलं की पत्रकाराची काय भूमिका ते मगाच मी संतोषला सांगितलं की तुम्ही पत्रकार मग आहात तर तुम्ही एक समाजाची भूमिका म्हणून जेव्हा जेव्हा अडचण असते किंवा न बोलवता न सांगता त्या ठिकाणी पुढे काम करत असता किंवा त्यांनी पुढे जाऊन त्या ठिकाणी काही अडचणी येत होत्या आणि त्या गोष्टी कशा कमी करता येतील त्या त्यांनी पुढे केल्या कशी निवडणूक बिनविरोध ते करत होते पण त्याच्याही पुढे जाऊन एक गोष्ट अशी वाटत होती की आता निवडणूक लागेलच लागेल साहेबांनी सांगितलं होतं निवडणुकीला काय घाबरायचं म्हणजे काही प्रश्न येत नाही साहेब निवडणुकीला घाबरायचा प्रश्न नाही परंतु 35-40 लाख रुपये हे संस्थेचे खर्च होऊ शकतात म्हणून आमचा हा प्रयत्न चालला आहे पण आम्ही सगळे शांत झाल्यानंतर आमचे मित्र गोटू पांठिले आणि जेके थोडा यांना काही शांत राहत नाही आणि यांनी ज्या पद्धतीने ती एक फॉर्म जो शिल्लक राहिला असं त्याच्याकरता जी काही मेहनत घेतली असं तर खरंच त्यांनी आज ते दाखवून दिलेलं आहे की त्यावेळा दादा असतील आदरणीय किसनराव पांठिले असतील यांनी ज्या संघर्षातून वेगवेगळ्या समोर बँका उभ्या केल्या ते समाजाच्या सेवेसाठी उभ्या केल्या नाहक संघर्ष त्यावेळी नव्हता आणि मीच चेअरमन झाल्यानंतर तर त्या दिवसापासून नाहीतर पहिला ते चालायचं ही बँकेचं याचं प्रकरण लाला बँकेत जाईल का शरद बँकेत जाईल का राजगृहमध्ये जाईल आम्ही या आर्थिक संस्था सर्वसामान्याच्या हिताच्या कशा लागल्या म्हणून आम्ही कधीही संघर्ष न करता या ठिकाणी गेले 10-15 वर्ष काम करत असल्यामुळे त्याही संस्थेचं हित आहे याही संस्थेचं हित आहे अप्रत्यक्षपणे काका या ठिकाणी आपली जेव्हा निवडणूक असते त्या दरम्यान भरण पतसंस्थेची देखील निवडणूक असते तिथे तर थोडं आतून यांचं काही बोलीचाली झाली असं काय कसं काय त्यांचा देखील निरोप आला या तालुक्याच्या आर्थिक संस्था आहेत मी काय तुमच्याकडे काही डोकावणार नाही त्याही संस्थेला काय लागेल ते माझ्या शुभेच्छा त्या दरम्यान काकांनी सांगितलं आम्ही काय तुम्हाला अर्घ्य जाणार नाही तुमच्या पतसंस्थेच्या माध्यमातून तालुक्याच्या लोकांचा बरोबर जनतेचा अशा पद्धतीने जर संस्था चालवल्या तालुका चालवला तर आज नाही तर आपण पाहतो राज्य वेगळ्या पद्धतीने कुठल्या कुठल्या गोष्टीत नाही त्या गोष्टीत संघर्ष होऊन सर्वसामान्य माणूस भरडला जातो तो बाजूला फेकला जातो पण एक नामवारांचे संस्कार या ठिकाणी आपल्या सगळ्यांवर आहेत त्यामुळं या तालुक्याचा सर्वच काळ बघा शरद बँक असेल मार्केट कमिटी असेल कारखाना असेल त्यामुळं या अधिकाधिक सर्वसामान्य माणसाचं जीवन उंचवण्याची संधी या माध्यमातून आहे संचालक असेल चेअरमन पद असेल व्हाईस चेअरमन पद असेल या फक्त सेवेच्या संधी आहेत कुठलाही पद आणि याची हे नाही असं समजून या ठिकाणी आम्ही सगळे काम करत असतो म्हणून आज पुन्हा एकदा आपण सगळ्यांनी या ठिकाणी विश्वास आणि भरोसा टाकला पुढच्या काळात याही पद्धतीने बँकेची भरभराट म्हणजे त्याचा आपल्या सगळ्यांना घेऊन या ठिकाणी करू एवढा या ठिकाणी विश्वास मी देतो